हा मुळातच मोर्चा मी सांगितल्याप्रमाणे एसआयटीची लागली मिरची आणि उभाटाचा निघाला मोर्चा। ही मिरची लागल्यावर मोर्चाचा धंदा सुरू झालाय, नाहीतर सांगा मला। परवा राज्यव्यापी शिबिर झालं, त्यात मोर्चाची चर्चा नाही, त्यात हा मुंबईकरांचा विषय नाही। काल वर्धापन दिन झाला, त्यामध्ये मुंबईकरांच्या विषयाला महत्व नाही, मोर्चाचा विषय नाही। आज अचानक का आला? कारण चोर मचाए शोर, चोराला जेव्हा लक्षात आलं की आपण पकडले जाऊ, त्यावेळेला चोर मचाए शोर, त्या मोर्चाचं नाव द्या चोर मचाए शोर। आणि दुसरं कारण तर स्पष्टच आहे, ज्याचा प्रश्न तुम्ही विचारलाय, ही महाराष्ट्र विकास आघाडीची जी वाताहत चालली आहे, एकमेकावर जे काही करतायत, गुरगड्या बोलतायत, मला त्यात जायचं नाही, पण इथेही उद्धवजींची भूमिका मुंबईकरांसाठी नाही, मुंबई महानगरपालिकेसाठी नाही, मुंबईकरांच्या पैशासाठी नाही, तर महाराष्ट्र विकास आघाडीत सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझ्या मुलाचं नेतृत्व राहिलं पाहिजे। केवळ आदित्य ठाकरेंचं नेतृत्व प्रस्थापित जे आहे ते महाराष्ट्र विकास आघाडीत झालं पाहिजे म्हणून काढलेला मोर्चा आहे। मुंबईकरांशी काही लेनदेन नाही, त्या दबाव कुठला आला? चौकशीला समोर जाण्याच्या अगोदर कोल्हेगुई का करताय? आणि मग एसआयटी स्थापन लागल्यावर बरोबर लागली मिरची आणि निघाला मोर्चा। मिरची लागल्यावरच मोर्चाची गोष्ट समोर आली ना, आणि म्हणून मग चौकशीला सामोरे जा, जे जे गुण असतील, मग कोविडच्या काळामध्ये जनतेने स्वतःचा जीव वाचवायचा आणि तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांच्या नातेवाईकांचे फाजील इंटरेस्ट वाचवायचे? मुंबईकर तडफडत होता बेड मिळेल का म्हणून, आणि तुमच्या सगळ्यांचे धंदे त्या काळामध्ये उभाटाचे जवळच्या लोकांचे, त्या बेडशीट आणि कव्हरमध्ये आम्हाला काय मिळेल याचे? आणि म्हणून अतिशय तीव्र भावना आहे जनतेच्या, चौकशी झालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।